राहुल गांधींची झीप छाडणाऱ्याला अकरा लाखाचं बक्षीस शरद पवार हे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावरचे कॅन्सर आहेत ही भाषा सत्ताधारी पक्षाशी संबंधित महायुतीशी संबंधित दोन नेत्यांशी एक आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे संजय गायकवाड दुसरे आहेत भाजपचे गोपीचंद पडळकर आणि ही विधानं महाराष्ट्रामध्ये आता राजकीय वैर आणि आपली भाषा कोणत्या दर्जाला येऊन पोहोचलेली आहे त्याचं निदर्शक आहे तो महाराष्ट्र ज्याच्या सुसंस्कृतपणाचे दाखले आपण सगळ्या जगाला शिकवतो भारतातसुद्धा सांगत असतो नमस्कार मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचं पुढारी न्यूजच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या चर्चा तर होणारच या कार्यक्रमात स्वागत आणि चर्चा का नाही कर करायची राहुल गांधीची जी, छाटा शरद पवार हे कॅन्सर आहेत ही भाषा विरोधकांसाठीच काय कुणाहीसाठी कधीही सार्वजनिकरित्या वापरली जायला हवी असं वाटतं आपल्याला पहिल्यांदा आपण संजय गायकवाडांच्या विधानाकडे जाऊया ते स्वतः आमदार आहेत त्यामुळे ते कायदा निर्माते आहेत म्हणजे ते विधिमंडळाचे सदस्य आहेत त्यामुळे त्यांना हे नीट कळायला हवं हो की आपण नुसते कायद्याचे पालक तर सोडा कायदे निर्माते आहोत लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे मेंबर आहोत आपण जिथे कायद्याची निर्मिती होते आणि ते तुम्ही असं सूचित करताय की तुम्ही कायदा मोडा हा एक भाग दुसरा भाग संजय गायकवाड समजा एखाद्या कुणीतरी तुमच्या या भाषणाने प्रेरित होऊन असा कुठला तरी वेडेपणा केलाच तो राहुल गांधीपर्यंत ती व्यक्ती पोहोचेल की नाही हा पुढचा प्रश्न आहे त्याला अटक होईल त्याच्यावरती केस येईल गुन्हा नोंदवला जाईल आणि त्या व्यक्तीचं आयुष्य तुम्ही नासवून टाकाल कारण एकदा का केस नोंदवली गेली की तो खटला चालू राहील सारखं जावं लागेल त्याला पोलिसांकडे कदाचित खटला उभा राहिला तर त्या केससाठी जावं लागेल तुम्ही भाषण करून मोकळे झालात पण अशा कुठल्याही व्यक्तीने काही असा प्रकार केला तर त्याचे परिणाम त्याला बराच काळ भोगावे लागतील त्यांना नोकरी मिळणार नाही पासपोर्ट वगैरे सुद्धा त्याची अडचण होऊ शकते याचा आपण कधी विचार केलाय हा एक भाग झाला पण या व्यतिरिक्त आपण ही जी संस्कृती रुजवता तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणजे महाराष्ट्रात देशामध्ये राष्ट्रपती हा प्रथम नागरिक असतो महाराष्ट्रामध्ये राज्यपाल प्रथम नागरिक असतो मग आपले मुख्यमंत्री येतात नेते येतात सगळे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या अकरा बारा कोटी जनतेपैकी सुद्धा सिलेक्टेड फ्यू लो जे लोक आहेत जे विधिमंडळात ते मग ते सत्ताधारी असो नाहीतर विरोधक असो यांच्यापैकी एक आहात आणि तुम्ही जसं वागता बोलता ते धडे आम्ही सगळे घेत असतो सर्वसामान्य माणसं आम्ही ते धडे घेत असतो नेत्यांनी असं वागलं पाहिजे नेत्यांनी यशवंतराव चव्हाणांसारखं वागलं पाहिजे नेत्यांनी आणखी कुठले जे महत्त्वाचे नेते असतील तसं वागलं पाहिजे तशी त्यांची भाषा असली पाहिजे आणि अशी अनेकांची नावं सांगता येतील आपल्याला हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये एक ढंग पण आहे म्हणजे तो बाळासाहेब ठाकरेंच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या बोलीचा ढंग असेल किंवा महाराष्ट्रातल्या अन्य कुठल्या नेत्याचाही सांगता येईल आचार्य अत्रेंसारख्या एका मोठ्या संपादक राजकीय व्यक्ती नाटककार असे विविध बहुपेढी ज्यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांची सुद्धा भाषा राहिलेली आहे पण याच्यापैकी कुणीही जीभछाटा अकरा लाख रुपये बक्षीस मिळवा अशी भाषा नाही वापरली आणि खास करून तुम्ही तर ऑफिस ऑफ म्हणजे त्या लिगल फ्रेमवर्क मधल्या एका ऑफिसचे तुम्ही पदाधिकारी आहात तुम्ही आमदार आहात तुमच्यावरती जबाबदारी अधिक आहे राजकीय नेत्यांची सुद्धा अनेकदा जरा भाषा थोडी वेडीवाकडी झालेली आहे त्याचं कुठलंही समर्थन नाही जसं शिवसेनेचा एक काळ होता बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेचा पण उद्धव ठाकरे आल्यानंतर त्यांची भाषा खूप वेगळ्या दिशेने गेली आणि त्यांनी एक वेगळा रूप दिलं शिवसेनेला आणि सगळ्यांच्याच बाबतीत हे लागू आहे कधीही भाजपचे नेते महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांची भाषा आणि उत्तर भारतातल्या भाजप नेत्यांची भाषा याच्यातला जमीन आसमानाचा फरक सुद्धा सहज बघायला मिळतो ती महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र वेगळा आहे असा आपला दावा असतो पण संजय गायकवाड तुम्ही आता हा जो एक ऑफर दिलेली आहे ही ऑफर अशी अफगाणिस्तानात दिली जाते पाकिस्तानात दिली जाते तिकडच्या ज्या ज्या विविध दहशतवादी संघटना आहेत त्यांच्याकडून दिली जाते मुंडकं कापा बक्षीस जिंका आणि त्याला जर का कोणी तसं करून दाखवलं तर त्याला त्या दहशतवादी ऑर्गनायझेशनमध्ये वरचं पद मिळतं तुम्हाला अशी संस्कृती महाराष्ट्रात यावी अशी वाट असं वाटतं का असं केल्यानंतर त्या व्यक्तीचं होणारं नुकसान आपण लक्षात घेतलं आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं करणं म्हणजे लय भारी आहे काहीतरी असं केलं पाहिजे असं आव्हान दिलं पाहिजे जीप कापा अकरा लाख हातपाय तोडा या मर्दुमकीला याला मर्दुमकी मानणं आणि त्याचं सामाजिक स्टेटस तयार होणं किती गंभीर आहे याची आपल्याला कल्पना आहे आज पोलिसांसमोर महाराष्ट्रातल्या ही डोकेदुखी आहे कि गावा ले तींचे 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 मरड़ार मरड़ार की गावा शहरातले बेकार तरुणाईचे तांडे वरती रील बनवतात कुठल्या तरी गुंडाच्या प्रभावाखाली येतात आणि मग कॉलर ताट करून फिरत असतात स्वतःच्या स्टेटसवर तीनशे दोन तीनशे सात ही गुन्हेगारी कलम आपल्यावरती स्वतःहून लावून घेतात तीनशे दोन तीनशे सात मर्डर हाफ मर्डर काय असेल ते बाकी ही ज्यांना स्वतःची मरदुमकी वाटते स्टाईल वाटते दहशत म्हणजे स्टाईल वाटते त्यांना तुम्ही काय सांगू पाहताय की असं मारलं पाहिजे हातपाय तोडले पाहिजे जीपछाटा वगैरे या गोष्टी तुम्ही करू पाहता याला लेजिटिमेट करताय संजय गायकवाड आपण आपण आपल्या घरातल्या नातेवाईकांमधल्या कुणाला असं करायचा सल्ला द्याल आणि असं असताना जिथे महाराष्ट्रामधली गुन्हेगारी हा प्रचंड मोठा गंभीर भाग तयार झालेला असताना शासनाशी संबंधितच आमदार जेव्हा म्हणतो की छटा अकरा लाख रुपये जिंका तुम्ही निकष काय तयार करताय हा झाला संजय गायकवाडांचा मुद्दा गोपीचंद पडळकर आणखी एका वेगळ्या पातळीला भाषेचा लो गाठतात म्हणजे भाषेचा तळ गाठतात शरद पवारांना त्यांच्या त्यांच्यावर टीका करतात गोपीचंद पडळकर त्याच्याबद्दल काही मुद्दा नाही तुमचा राजकीय मुद्दा आहे जरूर टीका करा शरद पवारांवर टीका करा त्यांच्या घरासमोर समोर जाऊन त्यांनी आंदोलन वगैरे केलेलं आहे जरूर टीका करा टीकेबद्दल काही प्रश्न नाही आहे थोडीशी तुम्ही अगदी कठोर टीका सुद्धा सगळ्यांनी केलेली आहे महाराष्ट्रात टीकेला कोणी कधी मागे आलेलं नाही आहे अगदी जोरदार टीका झालेली आहे पण हे करत असताना जेव्हा तुम्ही त्या माणसाच्या गंभीर आजाराबद्दलचा शब्द वापरता त्यावेळी तुम्ही त्या, त्या माणसाची चेष्टा करता त्या आजाराची चेष्टा करता आणि पुन्हा एकदा जे मगाशी सुद्धा म्हणालो होतो महाराष्ट्राची राजकीय भाषा संस्कृती तळाला आणता एखाद्याच्या चेहऱ्याला काही झालं असेल किंवा कुठल्याही शरीराला काही आजार झाला असेल व्यंग झालं असेल कॅन्सरसारखा आजार झाला असेल आणि तो शरद पवार हे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावरचे कॅन्सर आहेत असं म्हणून आपण अनेक गोष्टीची खिल्ली उडवता नॉर्मलायझेशन करता त्याचं एक काळ एक मोठा काळ जावा लागला म्हणजे तुमच्या माहितीसाठी कर्दाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला म्हणजे गोपीचंद पडळकरजी की हँडिकॅप शब्द वापरणं अपंग शब्द म्हणणं डिसेबल म्हणणं किंवा बोबडा तोतरा लंगड्या आंधळ्या असं जे आपण हेटाळणीच्या स्वरूपात बोलतो यावरती मोठं सामाजिक कार्य करावं लागलं की असं आपल्याला बोलून चालणार नाही चित्रपटामध्ये तोत्रा माणूस दाखवून आंधळा माणूस दाखवून बोबडा माणूस दाखवून त्याची चेष्टा करणं चालणार नाही कारण त्यांच्याही भावना असतात आणि या सगळ्यातून प्रगल्भ होत होत आपण एक एक पाऊल समाज म्हणून पुढे टाकतो तुम्ही आता त्याला एक नवीन जोड दिलेली आहे म्हणजे आधी कदाचित तोत्र बोलणं आंधळं असणं बोबडं असणं बहिरामुखं असणं याच्याबद्दल ज्या चेष्टा काय कमी होत्या आता कॅन्सर सारखा जीव घेणं आजार सुद्धा तुम्ही जोकच्या लेवलला आणलेला आहे तुम्ही उथळ पातळीला आणलेला आहे आणि हे म्हणत असताना आपण जेव्हा ही टीका वगैरे करत असता शब्दाची आपल्याला किती किंमत आहे मला माहीत नाही गोपीचंद पडळकरांना पण ज्यांनी धनगर आरक्षणाची शपथ घेतली होती बिरोबाची जे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आपल्या सगळ्यांसाठी मान अभिमानाची बाब आहे बिरोबाला आपण सगळे मानतो त्या बिरोबाची शपथ घेऊन सुद्धा जर का आपण ती मानत नसाल त्या शब्दांची जर का आपल्याला किंमत नसेल तर त्या तुलनेत तुम्ही कमीच बोललाय असं उलट प्रशस्तीपत्र द्यायला हवं असंच मला वाटतं या दोन्ही प्रकरणांचीमध्ये म्हणजे शिरसाट म्हणजे गायकवाड काय संजय गायकवाड गायकवाड काय किंवा गोपीचंद पडळकर काय हे दोनच नेते आज नेमक्या त्यांची विधानं समोर आली म्हणून आज त्यांचे विषय घेतलेले आहेत अन्यथा अशा प्रकारची विधानं आज ना उद्या काही काळापूर्वी प्रत्येकानं अशा प्रकारची विधानं केलेली आहेत अनेकांची विधानं इतिहासामध्ये हो आता नमूद झालेली आहे त्याच्यापासून त्यांना सुटका नाही मात्र दरवेळी याच्यातून धडा घेण्याच्याऐवजी आमचे लोकप्रतिनि प्रतिनिधी प्रतिन किंवा आमचे राजकारणी आणखी आणखी भाषा खालीच पाडत जाणार आहेत का हा मात्र प्रश्न आहे त्यांच्यासाठी हे एक भाषण असतं पण त्यांच्या समोरच्या लोकांसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ते बघणाऱ्या प्रचंड मोठ्या तरुणांसाठी तो निकष असतो स्टँडर्ड असतं नॉर्मलायझेशन असतं अशी भाषा केलेली चालते आई बहिणीवरनं बोललेलं चालतं शारीरिक व्यंगावरती काही बोललेलं चालतं इतकंच काय कुणाला तरी मारणं तोडणं हातपाय तोडणं जीप कापणं हे पण नॉर्मल आहे असं बोलणं चालतं हा धडा आपण महाराष्ट्राला घालून देणार आहोत का हा प्रश्न फक्त सत्ताधाऱ्यांना नाही विरोधकांना सुद्धा यावर विचार करावा समाजाने याची दखल घ्यावी यासाठीचा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला तुम्हाला काय वाटतं का राजकारणाची भाषा घसरत चालली आहे काय का करता येईल याबद्दल आवाज कसा उठवता येईल कसा मांडता येईल तुम्ही तुमचा आवाज नक्की मांडू शकता येते कारण तुमच्या जिबा का छाप काटल्या जाणार नाहीत किंवा छाटल्या जाणार नाही तुम्ही चा या युट्यूबच्या खाली जरूर आपलं मत मांडू शकता तुमची मतं वाचायला मला जरूर आवडेल पुढारी न्यूजच्या या चर्चेत्र होणारच कार्यक्रमाला त्यासाठी यूट्यूब चॅनल आमच्या सबस्क्राईब करा बेल आयकन जर का तुम्ही दाबला तर तुम्हाला नोटिफिकेशन येतील पुढारी न्यूज हा फेसबुक इन्स्टाग्राम आणि एक्सवर उपलब्ध आहे मी स्वतः फेसबुक आणि एक्सवर आहे फॉलो करूया संपर्कात राहूया पाहत राहा पुढारी न्यूज आवाज जनतेचा